विद्यार्थी मित्रहो नमस्कार, राजन्स एज्युकेशन मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, काही विद्यार्थी असे असतात की ते खूप शब्द पाठ करतात, त्यांना अनेक शब्द माहिती असतात, तरीही ते इंग्रजी मध्ये बोलू शकत नाहीत, किंवा एखादा पॅरेग्राफ जर वाचायला दिला तर त्याचे 100% आकलन होत नाही। असं का होत असेल बरं? मित्रांनो, इंग्रजी शिकत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इंग्रजी मध्ये प्रत्येक शब्दाचे अनेक अर्थ असतात। एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात असतात, म्हणजे एका शब्दाला वेगवेगळ्या अर्थछटा असतात, वेगवेगळे अर्थ असतात। त्यामुळे बरेच वेळेस असं होतं की आपल्याला माहिती असलेला शब्द त्याचा एक विशिष्ट असा अर्थ माहिती असतो, बाकीचे अर्थ माहिती नसतात। जनरली मुलं शब्दार्थ पाठ करत असताना एक शब्द घेतात आणि त्या शब्दाचा एक अर्थ पाठ करतात। आपल्याला आतापर्यंत असं कोणी सांगत नाही, कोणी सांगितलेलं नसतं, किंवा सांगितलेलं असतं पण लक्षात राहत नाही। आपण फक्त शब्दांची यादी वाढावी आणि मला एवढे शब्द पाठ आहेत, तेवढे शब्द पाठ आहेत यासाठी आपण प्रयत्न करतो, यादी मोठी वाढवतो। परंतु एका शब्दाचे 2 अर्थ असू शकतात, 3 अर्थ असू शकतात, काही काही इंग्रजीमध्ये काही काही शब्दाचे तर 5, 5, 6, 6 नव्हे तर 10, 12 सुद्धा अर्थ, वेगवेगळे अर्थ असू शकतात। म्हणजेच वेगवेगळ्या कंडिशनमध्ये, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये, वाक्याच्या परिस्थितीनुसार शब्द तोच मात्र अर्थ वेगळा असतो। मित्रांनो, ह्या इंग्रजी भाषेमधील शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थछटा, वेगवेगळे अर्थ याही पूर्वीच्या क्लासमध्ये आपण बघितलेले आहेत। पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की आस्क हे शब्द होता आणि त्याचे वेगवेगळे कशा प्रकारचे अर्थ निघतात। मित्रांनो, मी आपल्या या क्लासच्या माध्यमातून प्रत्येक शब्दाच्या वेगवेगळे अर्थछटा समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या शब्दापासून वेगवेगळे वाक्य कसे तयार करता येतात हेही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज आपण आजच्या लेक्चरसाठी आपल्या वर्कबुकमधला D3 हा वर्ब घेत आहोत, म्हणजेच आजचा आपला अभ्यासासाठीचा वर्ड आहे फिक्स। म्हणजे आज आपल्या वर्कबुकप्रमाणे D3 म्हणजेच वर्कबुकचा D3 अर्थात तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाचा शब्द आहे फिक्स। आता आपण हा जो फिक्स शब्द आहे, प्रत्येकाला माहिती आहे, आपण शिकले FIX, फिक्स म्हणजे निश्चित, म्हणजे अनेकांना हा एवढाच अर्थ माहीत आहे। परंतु या शब्दाचेही वेगवेगळे अर्थ असतात, ते वेगवेगळे अर्थ कोणते आहेत ते आता आपण पाहूया। FIX फिक्स, हा फिक्स एक शब्द इंग्रजीमधला आपल्याला मराठीमध्ये वेगवेगळे अर्थ सांगतो। आता बरेच विद्यार्थ्यांना माहिती आहे FIX फिक्स म्हणजे निश्चित करणे, तय करणे किंवा फायनल करणे, असं आपण एवढंच निश्चित करणेपर्यंत आपण वाचलेलं असतं। परंतु मित्रांनो, आता या फिक्सचे अर्थ बघा। फिक्स म्हणजे घट्ट बसवणे, एखादी वस्तू फिट बसवणे, घट्ट बसवणे, यासाठी पण आपण फिक्स हा शब्द वापरतो। दुसरा अर्थ निश्चित करणे किंवा ठरवणे, एखादी भेट, या दिवशी मी तुम्हाला भेटायला येणार आहे हे ठरवणे, या दिवशी मीटिंग आहे, या दिवशी आपली गॅदरिंग आहे हे फिक्स करणे, यासुद्धा अर्थाने आपण फिक्स हा शब्द वापरतो। फिक्सचा मराठीमध्ये आणखी एक अर्थ, फिक्स म्हणजे पक्का करणे, मी 100% तुझ्या कार्यक्रमाला येणार, म्हणजे पक्का एखादी गोष्ट आपण त्याच्यासोबत कमिटेड करतो, म्हणजे फिक्स करतो, वादा करतो, फायनल करतो, यासुद्धा पक्का करणे, या अर्थाने सुद्धा फिक्स हा शब्द वापरतात। त्याचबरोबर कडे लक्ष किंवा अवधान केंद्रित करणे, बोर्डाकडे लक्ष द्या, अशा आशयाने सुद्धा आपल्याला फिक्स या शब्दाचा वापर करून वाक्य बनवता येतं। मित्रांनो, फिक्सचा आणखी मराठी अर्थ आपण आकर्षण किंवा खिळवून ठेवणे हा सुद्धा अर्थ आपण वापरत असतो। मित्रांनो, हे मी काही जमा केलेले, कलेक्शन केलेले काही मीनिंग आहेत। तुम्ही अभ्यास करत असताना, वाचन करत असताना, एखादे पॅरेग्राफ रीड करत असताना तुम्हालाही असा वेगळा आणखी एखादा अर्थ मिळू शकतो। हे वाचन करत असताना असे आपल्याला
वेगवेगळे अर्थ मिळत असतात. मित्रांनो, आता आपण फिक्स या शब्दापासून मराठीमध्ये कसे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आहेत हे बघितलं. हे मी सांगत असताना माझ्या मनामध्ये पण ह्या वेगवेगळ्या अर्थापासून म्हणजे आकर्षणापासून खिळवून ठेवण्यापासून वेगळं वाक्य काय तयार होऊ शकतं, निश्चित करण्यापासून वेगळं वाक्य कसं बनवता येईल, असे वेगवेगळे वाक्य माझ्याही डोक्यामध्ये खेळत आहेत. मित्रांनो, तुम्हीसुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे वेगवेगळे अर्थ पहिल्यांदाच ऐकले असतील, त्यामुळे तुमच्याही डोक्यामध्ये या फिक्सपासून वेगवेगळे अर्थ असलेले वेगवेगळे वाक्य कसे तयार करावेत किंवा कोणकोणते वाक्य तयार होऊ शकतात असं तुमच्या मनामध्ये तुमच्या माइंडमध्ये प्रोसेस सुरू झाली असेल. तुम्हालाही वाटत असेल की सर मी पक्का या अर्थाने फिक्स शब्द वापरून वाक्य बनवून दाखवतो. कोणी विचार करत असेल सर आकर्षण दर्शविणारा अर्थ दर्शविणारं वाक्य मी बनवून दाखवतो, असे वेगवेगळे वाक्य तुमच्या मनामध्ये येत असतील. मित्रांनो, मी आधीही सांगितलं होतं इंग्रजी शब्द नुसते पाठ करून इंग्रजी बोलता येणार नाही, तर इंग्रजी बोलण्यासाठी इंग्रजी शिकण्यासाठी आपले विचार आपल्या माइंडमध्ये इंग्रजीचे विचार सुरू झाले पाहिजे. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिक्स या शब्दापासून कोणकोणते आपण वाक्य तयार करत असतो, कोणकोणत्या वेळेस आपल्याला फिक्स हा शब्द आपण वापरतो. ॲक्च्युली फिक्स जर विचार केला आपण हा शब्द आपण मराठीमध्ये बोलत असतानाही अनेक वेळेस फिक्स हा शब्द वापरतो. मित्रांनो, इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये इंग्रजीमध्ये विचार करायला सुरुवात करावी लागेल. म्हणजे पहिल्यांदा आपण जर वाक्य बनवलं एक छोटंसं समजा कुठलं, तर की निश्चित करणे, फिक्स करणे, आय फिक्स माय अपॉइंटमेंट विथ डॉक्टर असं काहीतरी समजा तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही पहिल्यांदा मराठीत वाक्य बनवा. मी माझ्या मीटिंगची टाईम फिक्स केली आहे, सुरुवातीला मराठीत बनवा आणि मग त्याला इंग्रजीत बनवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपण बघितलं फिक्स या शब्दाचे वेगवेगळे अर्थ. तुमच्या मनामध्येही आता यापासून वेगवेगळे सेंटेन्स तयार होत असतील. मित्रांनो, त्यापैकी तुम्ही तुमचे सेंटेन्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि आम्हाला पाठवाही. आज आपण या फिक्सपासून काही सेंटेन्स तयार केलेले पाहूया. मित्रांनो, हे आहेत काही फिक्सपासून तयार केलेले वाक्य, जसं की आय फिक्स माय डिसिजन, मी माझा निर्णय पक्का केला. आय फिक्स, बघा इथं फिक्स आहे. ही फिक्सेस अ फॅन ऑन द वॉल, त्याने भिंतीवर पंखा बसवला. आय विल फिक्स अ मीटिंग, मी मीटिंग ठरवेल. वी फिक्स्ड द टी व्ही इन द ऑफिस, आम्ही ऑफिसमध्ये टी व्ही बसवला. हे आपण दररोज जीवनामध्ये काही वापरले जाणारे वाक्य आहेत. वी आर फिक्सिंग टू गो फॉर पिकनिक, आम्ही सहलीला जाण्याचं ठरवत आहोत. आय फिक्स द करेक्ट टाईम इन वॉच, म्हणजे मी घड्याळीमध्ये वेळ बरोबर लावली आहे. सी इज फिक्सिंग अ ड्रेस फॉर पार्टी, ती कार्यक्रमासाठी ड्रेस ठरवत आहे. हे वाक्य आपण नेहमी वारंवार घरामध्ये बोलतो, जातेवेळेस घाई होत आहे तर काय करत आहे, तर ती ड्रेस ठरवत आहे, तो ड्रेस ठरवत आहे. मग याच वाक्याला इंग्रजीमध्ये कसं बोलायचं? सुरुवातीला आम्ही पण सुरुवातीला मराठीमध्ये वाक्य डिझाईन करतो आणि मग त्या वाक्यासाठी इंग्रजीमध्ये कसं बनवायचं याची प्रॅक्टिस करतो. मित्रांनो, ती कार्यक्रमासाठी ड्रेस ठरवत आहे हे वाक्य कसं बनवू शकते? सी इज अ फिक्सिंग अ ड्रेस फॉर पार्टी. त्यानंतर आय फिक्स माय अपॉइंटमेंट विथ डॉक्टर, मी डॉक्टरांना भेटण्याची वेळ निश्चित केली आहे. फिक्स युअर आईज टू द बोर्ड, बोर्डाकडे लक्षपूर्वक बघा. त्यानंतर एक वाक्य आहे, राहुल फिक्स युअर स्टडी शेड्यूल, राहुल फिक्स युअर स्टडी शेड्यूल, राहुल तू तुझ्या अभ्यासाचं वेळापत्रक निश्चित कर. मित्रांनो, हे काही वाक्य बनवले आहेत, तुम्ही असे वाक्य बनवू शकता. नियमितप्रमाणे आज आपण फिक्सपासून वेगवेगळे फिक्सचे वेगवेगळे अर्थ आणि वाक्य बघितले. मित्रांनो, आज त्यापैकी एक वाक्य जे आहे राहुल फिक्स युअर स्टडी शेड्यूल, हे वाक्य आज आपण सिलेक्ट करू आणि या वाक्याला 12 काळामध्ये कसं बनवतात
ते आता आपण बघूया. मित्र, तुम्ही तुमचं वर्कबुक पार्ट 1 काढलं आहे का? आता तुम्ही तयार केलेलं वाक्य तुम्ही त्या वर्कबुकमध्ये 12 काळामध्ये लिहायचं आहे. आपण आत्ता सिलेक्ट केलेलं जे वाक्य होतं, राहुल फिक्सेस हिज स्टडी शेड्यूल, या वाक्याला 12 काळामध्ये कसं करायचं हे आता आपण बघूया. मित्रांनो, या तुमच्या वर्कबुकमध्ये फिक्स म्हणजे निश्चित करणे हा शब्द तिथं दिलेला आहे. याच्या बाजूला इथं सिनॉनिम आहे, अँटोनिम आहे. जुन्या विद्यार्थ्यांना माहीत आहे सिनॉनिम समानार्थी शब्द इथे लिहायचे आहेत, जसं की रिपेअर आहे, फास्टेन आहे, डिसाईड आहे. आणि इकडे या रखाण्यामध्ये या बॉक्समध्ये अँटोनिम लिहायचे आहेत. जसं आता या शब्दाचं फिक्स, याचे अँटोनिम डिटॅच आहे, अनहुक आहे. अशा प्रकारचे इकडे समानार्थ आणि इकडे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. मित्रांनो, आजचं वाक्य आहे राहुल फिक्सेस हिज स्टडी शेड्यूल. हे आपण सिम्पल टेन्समध्ये, म्हणजे मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, सिम्पल पास्ट टेन्स असेल आणि सिम्पल फ्युचर टेन्स, ह्या तिन्ही काळामध्ये कसं होते बघा. राहुल फिक्सेस हिज स्टडी शेड्यूल, हे जर बघितलं आपण सिम्पल पास्टमध्ये राहुल फिक्स्ड, आणि फ्युचरमध्ये राहुल विल फिक्स हिज स्टडी शेड्यूल. म्हणजे या संपूर्ण वाक्यात काळानुरूप बदल करण्यासाठी आपण टेन्समध्ये आधी सुरुवातीला बघितलं की वाक्यामध्ये काळ बदलला की क्रियापदामध्ये बदल होतो. क्रियापदाला माग काही ना काही प्रत्यय लागते पुढे, नाही तर मागं आपल्याला काहीतरी लिहावं लागतं. इथं बघा, प्रेझेंट टेन्समध्ये ई एस लागलं, फिक्सेस. पास्ट टेन्समध्ये ईडी लागलं आणि फ्युचर टेन्समध्ये विल फिक्स, हे आपण सहकारी क्रियापद घेतलेलं आहे. मित्रांनो, त्याप्रमाणे कंटिन्युअस टेन्समध्ये, कंटिन्युअस याने प्रोसेस चालू आहे, तर मग प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये राहुल इज फिक्सिंग, राहुल इज फिक्सिंग हिज स्टडी शेड्यूल, हे बनल. आणि पास्ट कंटिन्युअसमध्ये राहुल वॉज फिक्सिंग, आणि फ्युचरमध्ये राहुल विल बी फिक्सिंग. बदल फक्त एवढाच होतो, क्रियापदाच्या ठिकाणीच बदल होतो. आपण बघितलेलं आहे वाक्याची रचना एस प्लस व्ही प्लस ओ, एस तसंच राहते, ओ तसंच राहते, फक्त जे चेंज होते काळाला, म्हणजे काळ बदलला की क्रियापदामध्ये जो बदल होतो तो आपण बघत आहोत. आता आपण बघितलं सिम्पल टेन्समध्ये, कंटिन्युअस टेन्समध्ये, आता परफेक्ट टेन्समध्ये कसं होतं. सिम्पल सिम्पल प्रेझेंट टेन्स परफेक्टमध्ये बघूया आपण, राहुल हॅज फिक्स्ड, त्याच्यानंतर पास्टमध्ये राहुल हॅड फिक्स्ड, आणि फ्युचरमध्ये विल हॅव फिक्स्ड. म्हणजे राहुल हॅज फिक्स्ड हिज स्टडी शेड्यूल, राहुल हॅड फिक्स्ड हिज स्टडी शेड्यूल, आणि त्यानंतर फ्युचरमध्ये राहुल विल हॅव फिक्स्ड हिज स्टडी शेड्यूल. याप्रमाणे आपल्याला वाक्य बनवता येतात. तर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्यामध्ये कसं वाक्य बनल आणि क्रियापदामध्ये काय बदल होतो. यामध्ये क्रियापदामध्ये राहुल हॅज बीन फिक्सिंग, राहुल हॅज बीन फिक्सिंग हिज स्टडी शेड्यूल. राहुल पास्ट टेन्समध्ये काय होईल, राहुल हॅव बीन फिक्सिंग, आणि फ्युचरमध्ये राहुल विल हॅव बीन फिक्सिंग हिज स्टडी शेड्यूल. म्हणजे आपण एक वाक्य घेतलं, म्हणजे आपण अनेक वाक्य बनवले, त्यापैकी एक वाक्य सिलेक्ट केलं आणि त्या सिलेक्ट केलेल्या वाक्याला 12 काळामध्ये कसं लिहायचं हे बघितलं. यापूर्वीही आपण आस्कचं आणि वेगवेगळ्या क्रियापदाचे आपण 12 काळात वाक्य तयार केलेले आहेत. तुम्ही स्वतःही करू शकता, तुमच्या वर्कबुकमध्ये तुम्हाला स्वतः करायचं आहे. फक्त आपल्याला एस प्लस व्ही प्लस ओ सब्जेक्ट ॲज इट इज राहतो, व फक्त वर्बमध्ये जे बदल होतात ते आपल्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये टेन्स चार्टमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण तयार केलेल्या सिम्पल प्रेझेंट टेन्स एस प्लस व्ही प्लस ओ जर वाक्य असेल आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य असेल, तर त्या वाक्याला आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं, जास्त बदल न करता, जे ग्रॅमॅटिकल बदल आहेत ते बदल करून आपण यांना 12 काळामध्ये वाक्य तयार करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण बघितलं फिक्स या क्रियापदापासून तयार होणारे वेगवेगळे वाक्य. त्यापूर्वी आपण जे बघितले वेगवेगळे वाक्य, तर तुम्ही जसे आपण इथे बघितले तसे तुम्ही स्वतःही अनेक वाक्य तयार केले असतील. तुम्ही तुमच्या मनातील तुम्ही तयार केलेल्या
एखाद्या वाक्याला सिलेक्ट करा आणि या आपल्या वर्कबुकमध्ये तुम्हाला आवडणारं एखादं वाक्य त्या वाक्याला 12 काळात तयार करा. तुम्ही तयार केलेलं वाक्य जे 12 काळामध्ये लिहिलेलं वाक्य या पुस्तकामध्ये लिहिल्याच्या नंतर आपण याची फोटो काढावी आणि पुस्तकावर दिलेल्या मोबाईल नंबरवर हा फोटो व्हॉट्सअप करावा, जेणेकरून आमच्याही लक्षात येईल की मुलं अभ्यास करत आहेत. तुम्हाला चांगले चांगले वाक्य आठवावेत, तुम्ही 24 तास इंग्रजीमधून विचार करावा आणि तुम्हाला इंग्रजी जमत आहे असा आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.